ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत होऊयात पुढल्या बातम्यांकडे. आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषेमध्ये प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या कॅलेंडरचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून मराठीमध्ये प्रथमच ग्लॅमरस कॉन्सेप्ट कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आले. या कॅलेंडरचं अनावरण खासदार भरतकुमार राऊत यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. मराठी कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी एका ग्लॅमरस वॉल कॅलेंडरचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं. यात अभिनेत्यांपासून नामवंत नाट्य कलाकारांपर्यंत जवळजवळ 24 जणांची छायाचित्र आणि तपशील यामध्ये टिपण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्याचा कॉन्सेप्ट मला खूप आवडला होता, कारण तो एक तर बरीच वर्ष सगळ्या कलाकारांना ओळखतो, त्यामुळे एक ओळखीचा माणूस जेव्हा असं कॅलेंडर करतो, बिकॉज तो माणूस त्याचं जे कॅरेक्टर असतं किंवा त्या ॲक्टरचं काय एक नॅचरल इन्स्टिंक्ट असतात ते ओळखणं फार आवश्यक असतं. फार वेगळा अनुभव आहे. आतापर्यंत खूप हिरोईन्सचे कॅलेंडर आपण रसवंती गृहामध्ये बघितलेत किंवा चहाच्या टपरीवर बघितलेत. आता मराठी हिरो हिरोईन्सचे फोटोग्राफ्स दिसतील तुम्हाला. आणि कॅलेंडरची ही कॉन्सेप्ट आत्तापर्यंत आपण मानत आलो. खूप छान एक्सपेरिमेंट नंदूनी केला आणि खूप कॉन्फिडंट होता त्याच्या कॉन्सेप्टबद्दल. तो एक असं वाढदिवसा क्रायटेरिया त्यामध्ये वाढदिवसाप्रमाणे सगळ्यांना सिलेक्ट केलं गेलं त्यामध्ये. मी म्हणजे ज्या महिन्यात त्यांचे वाढदिवस आहेत त्याप्रमाणे ते त्याप्रमाणे मी सिलेक्ट केलं प्रत्येकाला त्यामध्ये. या कॅलेंडरमध्ये नंदू धुरंधर या तरुण छायाचित्रकारानं मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील घडामोडींवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केलाय. त्यानं जवळजवळ 24 कलाकारांचे वेगवेगळ्या थीम्सवरचे मूड्स आपल्या कॅमेऱ्यात अचूकपणे टिपले आहेत. या कॅलेंडरचं वेगळेपण म्हणजे ज्या महिन्यामध्ये ज्या कलाकारांचे वाढदिवस येतात त्यानुसार त्यांच्या छायाचित्रांना प्राधान्य देण्यात आलंय. प्रत्येक महिन्याचं पान उलटताना ग्लॅमरस लुकमधील कलाकारांचे फोटो या कॅलेंडरच्या रूपात मराठी घरातल्या भिंतीवर झळकतील एवढं मात्र निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रीतपाल सिंगसह किरण जाधव, समय, मुंबई. हे बातमीपत्र आपण इथेच थांबवूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा समय मुंबई. सहारा प्रणाम.